खालच्या लेणी समूह पाहून झाल्या की आपण वरच्या टप्प्यात होतो. त्या वरच्या टप्प्यात आल्यानंतर हा अत्यंत महत्वाचा चैत्यगृह आहे जो आपण या चैत्यगृह पाहत आहोत. त्या चैत्यगृहामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. चैत्यगृहामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला आपल्या पायातले पादत्राणे जे असतात ते काढणं आवश्यक आहे. ते काढून आपण आतमध्ये जाणार. तर माझ्या सोबत आता तुम्ही आतमध्ये देखील. चैत्यगृहामध्ये प्रवेश करण्याआधी मुख्य प्रांगणामध्ये आता अस्तित्वात नसलेला दरवाजा कुठा होता हे जर समजून घ्यायचं झालं तर आपल्याला या म्हणजे ज्या भग्न अवस्थेतली लेणी आहे त्याच्यातूनच बऱ्याचशा काही गोष्टी कळतात. इथे ताशीव भिंती ज्या आहेत त्याचा काटकोना इथे दिसतोय. त्याच्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल की इथे इथपर्यंत हे काम होत. इथे इथून या भागापर्यंत हा असा दरवाजा होता. हा दरवाज्याच्या खुंगण्या ज्या आहेत त्या आजही इथे अस्तित्वाच्या म्हणजे दरवाज्याची अस्तित्वाची साक्ष आपल्याला पुरवतात. हे मुख्य प्रांगण होत. या प्रांगणातून आपण आता आतमध्ये जात आहोत. हिला ओसरी म्हणतो आपण. या ओसरीमध्ये दोन शून्यागार आहेत. एक उजव्या बाजूला आहे आणि एक डाव्या बाजूला आहे. तर उजव्या बाजूच्या चैत्य विहाराच्या वर खोलीच्या वर एक शिलालेख आहे. तो शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. इथे कोपऱ्यामध्ये त्रिरत्नाचं प्रतीक आहे. शिलालेख आजही खूप सुस्थितीत आहे, खूप ठसठशीत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. इथले बऱ्यापैकी जे खांब होते ते खांब आज नष्ट झाले. इथला एक खांब होता. त्या खांबांचे अवशेष आता त्याचे आपल्याला पुरावे पुरवतात. त्या खांबाचा अष्टकोणी स्तंभ होता तो इथे दिसतोय आपल्याला. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आहे. इथं रंगकाम होतं. हे रंगकाम कसं आपल्याला ओळखून येतं तर इथं रंगकामांचे काही अवशेष आहेत ते आता इथे शिल्लक आहेत. आता मुख्य चैत्यगृहामध्ये आपण जाणार आहोत. हा मुख्य चैत्यगृह आहे. या चैत्यगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अगदी सुभग स्तूप दिसतो. स्तूपाची खालचा अधिष्ठान आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि पेटी दिसते, गंड दिसतो. विशेष म्हणजे हार्मिका पेटी दिसते. उतरती हार्मिका पेटी आहे. आपल्याला हार्मिका दिसतात पण विशेष म्हणजे इथे छत्रावली आता नाही आहे. छत्रावली इथनं या शिल्पकलेमध्ये छत्रावलीचा अंकन नाही आहे. तर हे असं वैशिष्ट्यपूर्ण हा चैत्यगृह आहे. हा स्तूप आहे. अतिशय चांगल्या स्थितीमधला स्तूप आहे. हे मुख्य स्थान होत उपासनेचं. ही ती जागा आहे. मुख्य चैत्यगृह पाहून झाल्यानंतर आपण वरच्या टप्प्यात येतो तेव्हा एक सुबक छोटी आटोपशीर लेणी पाहायला मिळते. या लेणीचं प्रांगण खूप मोठं होतं. आता या लेणीच्या प्रांगणात आपण आहोत. इथे दानकर्त्याचं शिलालेख एकदम ठसठशीत आहे. विशेष म्हणजे कुडा लेणीवरती जेवढे पण शिलालेख आहेत या शिलालेखांमध्ये सुरुवात करताना त्यांनी त्रिरत्नाचं चिन्ह जो आहे हा प्रत्येक वेळेला अंकित केलेला आहे. हे कुडा लेणीतलं वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक शिलालेखाच्या पुढे आधी सुरुवातीला त्रिरत्नाचं प्रतीक. त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ यांचं प्रतीक त्रिरत्न आपल्याला वारंवार बघायला मिळतं. ही सुबक लेणी आहे. इथं जे लेणीचा आकारमान होता तो इथपर्यंत होता ही खोपणी त्याची साक्ष देते की ही लेणी इथपर्यंत होती. मात्र काळ ओघात याच्यावरचा जो छप्पर होता किंवा याच्यावरची जी दगड काम होतं किंवा याच्यावरती माझ्या अंदाजाने इथं खोबड्या आहेत. या अभ्यासाअंती आपल्याला कळतं की इथं खोबड्या आहेत. इथे खोबडी आहे तर याच्यावर उतरत्या आकाराचं छप्पर होतं कौलारूप जे काळोखात नष्ट झालंय आणि कालांतराने याची खूप मोठी झीज होऊन इथलं दगडही नष्ट झालेलं आहे. हा शिलालेख आहे आणि एका भदंतांच्या राण्याची खोली आहे आपल्याला कळत आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच येतो तर इथे छानशी छोटीशी आटोपशीर पानपोडी आहे आणि ह्या पानपोडीवरती आता इथे आपण एक शिलालेख बघत आहोत. इथे एक शिलालेख आहे पण आपण भारतीय मात्र आपल्याकडे असलेलं जे प्राचीनत्व आहे प्राचीन वास्तू आहेत ते संवर्धन किंवा त्याचं जतन करावं अशी आपली मानसिकता नाही. त्याच्यामुळे किमान 2000 वर्षापूर्वीचा शिलालेख नष्ट होतोय. त्याच्यावरून पाणी आणि शेवाळ येतोय, माती लागते आणि काळ ओघात हा जो शिलालेख आहे हा खूप ठसठशीत असलेला शिलालेख पावसाचा आणि पाण्याच्या ऊन वाऱ्याच्या माऱ्याने नष्ट व्हायला लागलाय. हे पानपोडीचं अत्यंत महत्वाचं देणं दान होतं पानपोडीचं हे इथल्या शिलालेखावरून कळतं आपल्याला. पण आपण जर याच्याकडे याला संवर्धन नाही केलं
तर हे शिलालेख जो आहे हा नष्ट होईल हे पुरावे असतात आपल्याला आपल्या इथल्या म्हणजे इथल्या भौगोलिक रचनेचा ते पुरावे देतात. कारण त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळून येतात की ती व्यक्ती जो दान करती व्यक्ती होती ती कुठली होती आणि त्यांनी काय प्रकारचं दान दिलं त्यावेळेला काय म्हटलं जात होतं या बऱ्याचशा अशा गोष्टी कळून येतात. तर ही देखील एक अत्यंत चांगली लेणी आहे. हिला देखील छप्पर होतं पण हे उतारावर असलेली लेणी आहे तिचं छप्पर पण नष्ट झालेलं आहे. आसन पोळी होती इथे बसण्याच्यासाठी भदंतांना बसण्याचा भाग होता इथे आसन पोळी म्हणतो ते आता नाही आहे हा नष्ट झालेला आहे. तर ही पण एक छोटी आटोपशीर लेणी आहे. तिच्यामध्ये आपण पाहिलं तर इथं दरवाजाच्या खोबड्या आहेत त्याला छप्पर होतं हे नष्ट झालं आहे. आणि इथे देखील एक खोली आहे आपण म्हणून इथे खोली होती ती पण नष्ट झालेली आहे. एक खोली आहे ही आता अजिबात म्हणजे छोटीशी सुबक खोली होती एका भदंतांच्या राहण्यासाठी ही खोली आहे. याच्यानंतर आपण अभ्यासाअंती आपल्याला कळून येतं आपण जेव्हा स्थापत्याचा अभ्यास करतो तेव्हा इतर स्थापत्यांचा इतर ठिकाणातल्या लेणी समूहांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं का विहार एका चौकाभोवती असतात आणि त्याच्या तिन्ही बाजूला म्हणजे उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि मागच्या भिंतींमध्ये दोन दोन चार चार सहा सहा खोल्या असतात. पण कुळ्या लेणीवर तसं काही दिसत नाही. तर एक सेपरेट एका भदंतांसाठीची एक वैशिष्ट्यपूर्ण एक खोली असते त्याच्यामध्ये फक्त एकच भदंत राहू शकतात अशी प्रत्येक ठिकाणची ही रचना आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला फक्त कुळ्या लेणीवर पाहायला मिळते. इथे एका भदंताची ही खोली होती त्यांची ही ओसरी होती त्यांची ही आपली रूम आहे. इथे कधी काही दरवाजा होता जो आता नष्ट झालेला आहे. इथे आता भदंतांची पावलं काय पडत नाही. इथून भदंत निघून गेल्यानंतर या वास्तूंची अवस्था खूप वाईट झालेली आहे जीर्ण अवस्था झालेली आहे. इथे देखरेख होत नसल्या कारणाने ही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असं जे तुटून पडून हळूहळू तुटत चाललेले आहे त्याच्यामुळे लेणींचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय. तो कुठेतरी थांबला पाहिजे. भारतीय पुरातत्व खात्याने या सर्वच गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. लक्षात आलं पाहिजे की ह्या गोष्टी नष्ट होणार आहेत. आपण पुनर्निर्मिती आपण या गोष्टींची करू शकणार नाही. दोन महत्वाच्या तीन महत्वाच्या लेण्या पाहून झाल्यानंतर इकडे आपल्याला दुसऱ्या लेणीत जायला रस्ता देखील नाही आहे. पण अतिशय परिश्रमपूर्वक आपल्याला त्या लेणीमध्ये जावं लागतं. अगदी सांभाळून या आपण त्या सगळ्या लेण्या पाहून झाल्यानंतर अगदी शेवटच्या लेणीत येत आहोत. तर इथे लेणी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथं प्रांगण आहे. इथं छत जे होते उतरतं छत होतं आणि विशेष म्हणजे इथे लाकडाचं काम होतं त्याचे पुरावे इथे लाकडाच्या खोबड्या देतात. इथे कधी कधी लाकडाचा खांबांचं आणि वर कौलं असण्याची शक्यता आहे जी आता काळोखात नष्ट झालेलं आहे. आणि इथे हा वैशिष्ट्यपूर्ण एक खोली आहे भदंतांची. आपण जर आत प्रवेश केला तर एका दरवाजातून आत आपण प्रवेश करतो इथे एक छोटी खोली आहे जिला दरवाजा होता वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे दरवाजाच्या खुणा आपल्याला दिसतात. आतमध्ये आसन खोली आहे आणि विशेष म्हणजे हिला दरवाजा होता इकडे एक निर्मिती केली गेलेली आहे पण हिला दरवाजा नाही आहे. तर आपण पाहिलं तर इथे आतमध्ये ही खोली तयार केलेली आहे. आतमधल्या भागात ही खोली आहे. हिला दरवाजा नाही. त्या भदंतांच्या जे कोणी इथं प्रमुख भदंत होते ते त्या खोलीत राहायचे आणि त्यांच्या सेवेसाठी जे कोणी श्रावणीक असतील ते या इथे ठिकाणी राहायचे अशी ही रचना आहे संपूर्ण. तर त्या सेवेसाठी इथे जे कोणी राहतात हे मुख्य भदंत जे होते या मुख्य भदंतांच्या सेवेसाठी जे श्रावणीर होते ते तिथे राहायचे आणि या भदंतांचे ते सेवेत होते असा हा संपूर्ण परिसर आहे. इकडच्या खालच्या टप्प्यातल्या लेण्या पाहून झाल्यानंतर आपण डाव्याकडे न जाता उजव्या साईडला उजव्या आपल्या हाताला काही लेण्या समूहांचा भाग आहे. तर तो फारसा कोणाला परिचित नाही आहे. फारसा हा लक्षात नाही येत आहे. हा दुर्लक्षित भाग आहे लेण्यांचा हा समूह. तर इथे सहा सात लेण्या समूह आहे. तर हा अतिशय म्हणजे लक्ष नसलेला भाग आहे. इथून काही लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. इथे खूप माती आणि गाळ आजही आहे. तर इथे छोटीशी खोली आहे त्याच्यामध्ये आसन पोळी नाही आहे. खिडकी आहे खूप खडबडीत आहे पाणी गळलेलं आहे याच्यामध्ये. इथे देखील एक लेणी आहे तिचं प्रांगण आहे पण वरचा जो पसाडाचा भाग आहे तो पूर्ण खाली कोसळलेला आहे. लेणी सुबक पद्धतीने आतमध्ये कोरलेली आसन पोळी आहे. त्याला एक खिडकी आहे छानपैकी जी ओसरी आहे आणि दरवाजाचे काही अवशेष आहेत ते बसण्यासाठी आसन पोळी देखील आहे. पण इथे दगड खूप पडलेले आहेत खूप इथे झीज झालेली आहे. कालांतराने इथला गाळ काढलं पाहिजे पण इथे तसं काही दिसून येत नाही.
इकडे आपण पुढे बघितलं प्रमाणामध्ये मातीचा गाळ साचलेला आहे. आजही जवळपास 5 ते 6 फुटाचा मातीचा गाळ याच्यामध्ये आहे. आजही ही माती, ही लेणी जी आहे, गुदमरलेली आहे मातीच्या ढिगाऱ्याखाली. तिला श्वास तिचा गुदमरलेला आहे, तिला मोकळी केली पाहिजे. तर हिच्यावर आपण काम करणं आवश्यक आहे. इथे मातीचा जो डेब्रिज पडलेला आहे तो मोकळा केला पाहिजे. हा उसरीचा भाग पूर्ण मातीच्या गाळाने भरलेला आहे. पुढे एक लेणी आहे, इकडच्या भागातून देखील एक लेणी आहे. ही पण एक प्रशस्त लेणी आहे. तर इथे आमचे मित्र, बरेचसे मित्र काम करतात. इथले तर इथे आपण ज्या लेणीत जेव्हा येतो तेव्हा प्राचीन काळातल्या पायऱ्यांचे अवशेष इथे आपल्याला दिसायला मिळतात. भदंत ज्या पायरींवरून जायचे ती पायरी आपल्याला दिसते. ही अत्यंत महत्वाचं लेणी मला वाटते, कारण की इथं प्रांगण जो आहे तो खूप प्रशस्त आहे आणि लाकडांचे काही कामांचे अवशेष तर शिल्लक आहे ते पुरावे आपल्याला देतात. ते ओसरी आहे, आतमध्ये आसन कोणिक आहे, आसन पिढी आहे. अशा पद्धतीने ही लेणी आहे. तिच्या खिडक्या खूप मोठ्या आणि प्रशस्त आहेत. तिच्या खुणं आजही शिल्लक आहेत. पण इकडे फारसं कोणी येत नाही, या दुर्लक्षित आहेत. त्या महत्वाच्या लेण्या सोडल्या तर इकडे कोणी फारसं येताना दिसत नाही, कारण इथे पाऊलवाट सुद्धा नाही आहे. आपण कसं बसं या लेण्यांमध्ये येतो. ते पानपोळी आहे, पानपोळी इथून दिसते आपल्याला की इथे पानपोळी आहे. आज इथून भदंतांची पावलं जिथे वावरत होती तिथे मात्र साचलेल्या डबक्यातून वेडकांचं वास्तव्य आहे. आज ही अवस्था आहे जिथे कधी काही ज्ञानाचे दिवे प्रज्वलित होत होते. ज्ञानाचे दिवे आज इथून विझलेले आहेत आणि इथे या भागातून अत्यंत दुर्गंध साचलेल्या पाण्याचा वास येतो, जिथून वेडकांचा वावर आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये वेडकं इथे आपल्याला दिसतात, जिथे कधी काळी ज्ञान इथून वाटण्याचं काम केलं जाते. ही आसनपोळी आहे, छान लेणी, सुबक लेणी आहे. पाण्याचा क्षार इथं उतरलेला आहे, येण्या गळायला लागलेली आहे. तर या ठिकाणातून अरंतपद प्राप्त केलेल्या भदंतांचा वावर होता, पण आज मात्र इथे लेण्या खूप दुरावस्थात आहेत, खूप बिकट अवस्था लेण्यांची आहे. इथून आपल्याला या लेण्या बऱ्याचशा काही सांगतात. इथे त्या पायऱ्या आहेत जिथे कधी अरंत भदंतांच्या पावलांची ठसे उठलेले असणार आहेत, उमटलेले असणार आहेत. आज आपण या लेण्यांमध्ये येतो तेव्हा खूप दुरावस्थामध्ये ही लेणी पाहतो. या लेणी ज्या लेणीमध्ये आपण आता नेतो ही शेवटची लेणी आहे या समूहातली. ही लेणी अपूर्ण स्थितीतली आहे, कारण की ही पूर्णत्वास गेली नाही. कारण इथे कधी काळी जो राजकीय उलथापट झाली होती त्या उलथापालिकेच्यामुळे इथे ही लेणी कधी पूर्णत्वास गेली नाही. आज मात्र या भागातून इथे वटवाघळांचा वावर आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी इथे येते. पण या लेण्या त्या भदंतांसाठी तयार करण्यात आलेल्या होत्या, ज्यांनी ज्ञान वाटण्याचं काम, सम्यक समुद्रांचं ज्ञान वाटण्याचं काम केलं होतं. अशा भदंतांसाठीचा हा पूर्ण ही वास्तू होती. आज मात्र ह्या खूप निश्चित पडलेल्या दुरावस्थेत आहेत. हा संपूर्ण कुडालेणीचा परिसर आहे. या कुडालेणीच्या परिसरातून हा असा समोर जो विस्तीर्ण्य दिसतोय तो हा अरबी समुद्र आहे. आणि या अरबी समुद्राच्याच बाजूला आपल्याला मुरुड हा बंदर आहे आणि बाजूलाच दुसरा बंदर आहे चौल बंदर. आणि चौलवरून मग पुढे सोपारा, सोपाऱ्यावरून पुढे कल्याण आणि मग पुढे भडोच असा तो प्रवास असायचा. तर हा परिसर आहे आणि ही संपूर्ण हा संपूर्ण विस्तीर्णीय जो समुद्र दिसतोय तो हा अरबी समुद्र आहे. आज आपण कुडालेणी जी तळा या ठिकाणी ही जी कुडालेणी आहे, कोकणातली अत्यंत महत्वाची ही लेणी आहे, ती आपण पांतस्थेच्या माध्यमातून पाहिली. अशाच अनेक लेणी आपण पुढे देखील पाहणार आहोत. ही शेवटची लेणी होती. ही पाहून झाल्यानंतर आजचा आपला इथला प्रवास कुडालेणीतला हा इथे संपतो. पण पांतस्थेच्या माध्यमातून तुम्ही जो आजचा आपण ही पांतस्थेच्या माध्यमातून कुडालेणी समजून घेतली ती समजून तिच्यावरचा आपला अभिप्राय तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नोंदवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर या व्हिडिओची, या व्हिडिओमधून दिलेली माहिती जर आवडली असेल तर पांतस्थ यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा आणि पांतस्थ यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा. आणि बाजूला असलेला बेल आयकॉन
तो नक्की दाखवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंची माहिती मिळत राहील. तर भेटूया पुढच्या प्रवासात. इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी पांथस्थ आपल्या पुढच्या प्रवासाला निघालेला आहे. तुम्ही देखील त्याच्या पुढच्या प्रवासात सोबत राहा. तर भेटूया पुढच्या प्रवासात.